मी बघतोय की कार्यक्रमामध्ये मास्क आवर्जून कोणी घातले असेल तर फक्त मी आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी. कोरोनाच्या संकटानंतर आणि मध्यंतरी माझ्यावरती जी शस्त्रक्रिया झाली त्यानंतर प्रथमच मी एवढी माणसं प्रत्यक्षात बघतोय. आज सकाळचा एक कार्यक्रम झाला मराठी भाषा भवनाचा आणि त्याच्यानंतर आजचा हा कार्यक्रम. करोनानंतर निर्बंध मुक्त असा आपला पहिला दिवस आहे. पण ह्या चारही कार्यक्रमात मी बघतोय की चारही कार्यक्रमामध्ये मास्क आवर्जून कोणी घातले असेल तर फक्त मी आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी. आपण मास्क सक्तीकडून निघालो आहोत पण अजून मास्क मुक्तीकडे गेलेलो नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जोपर्यंत मी आणि उपमुख्यमंत्री मास्क घालतो तोपर्यंत आपण सुद्धा मास्क घालावा की जेणेकरून पुढचं संकट हे येणारच नाही आणि आलं तरी ते फार मामूली स्वरूपात राहील. असो माझं हे काय फेसबुक लाईव्ह नाही आहे करोनावरती बोलायला. आता पहिल्यांदा बऱ्याच दिवसांनी म्हणतो असं फेस टू फेस बघतोय तू माननीय.